दिनांक 4 नोव्हेंबर रोजी स्वराज्य फाउंडेशनच्या ऑफिसला स्वित्झर्लंड येथील सिल्वा लिबलहर यांनी भेट दिली. सिल्वा लिबलहर यांनी विदर्भातील शेतकरी संकट व आत्महत्या या विषयावर 2011 PhD केली आहे. PhD झाल्यानंतर आभार मानण्याकरता त्या भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खामगाव येथील स्वराज्य फाउंडेशनच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या संशोधनासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी स्वराज्य फाउंडेशन संचालक अमोल गावंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे, भक्ती मॅडम, कुणाल देशपांडे, शिवाजी भोसले, कृष्णा दवंदा, गौरव इंगळे, आकाश खरपाडे, सुमित बडेरे, पत्रकार निखिल शहा, अविनाश भगत, साक्षी पाटील, श्रुतिका सावळे, मयुरी पळसकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.